मंत्रिमंडळ आहेत कशासाठी? जर दोनच लोक सगळे निर्णय घेणार असतील तर मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी करायचं तरी काय? देशामध्ये सगळ्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातले आमदार 50 कोके घेतले की टिकाऊ आहेत, हे दुर्दैव आहे. याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आपली बदनामी होती. भारतीय जनता पक्षाकडे खूप सुंदर वॉशिंग मशीन, कोणी विरोधात असला की तो वाईटच असतो. तो भारतीय जनता पक्षात गेला की ते वॉशिंग मशीन मध्ये साफ होऊन त्याला सगळं माफ असतं. आणि त्यामुळे सामान्य प्रशासन विभागानं असा एक आदेश काढला की सीएम डीसीएम यांच्या निवेदनावर कोणत्याही प्रकारचा अंतिम निर्णय सांगण्यात येईल. हो, आज माझ्याही वाचनात ते आलेलं आहे. कुठले निर्णय काढतायत मला माहिती नाही. मंत्रिमंडळ आहेत कशासाठी? जर दोनच लोक सगळे निर्णय घेणार असतील तर मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी करायचं तरी काय? आणि सगळ्यात मोठी अडचण आहे की अनेक महिने आज सर्वसामान्य मायबाप जनता, समजा जिल्हा परिषद आहे, कॉर्पोरेशन आहे, नगरसेवकाचं काम नगरसेवकच करतात ना, पण आज सर्वसामान्य मायबाप जनतेने जायचं कुणाकडे न्याय मागायला? त्यांच्या घरात जर अडचण आली तर कुणाकडे जायचं? ना जिल्हा परिषदचं इलेक्शन झाले, ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन झाले, आणि ईडी सरकार येऊन 6 महिने झालेत मला वाटतं. तर मग हे इलेक्शन का घेत नाही? त्यांना कशाची भीती आहे इलेक्शन घ्यायला? ते जिजाऊ जन्मोत्सव आहे, पण राज्याच्या मंत्रिमंडळात एकही जिजाऊ नाही. हो, हे तर मी पहिल्या दिवशी शपथविधीच्याच दिवशी मांडलं होतं, माननीय अजितदादा परवाही बोलले होते की यांना इतक्या दिवसामध्ये एक महिला आणि भारतीय जनता पक्षात नक्कीच खूप कर्तृत्ववान महिला आहेत आमदार म्हणून. त्याच्यामुळे जेव्हा आमदार नसल्या तरी संघटनेमध्ये तर आहेत ना खूप कर्तृत्ववान महिला, आमदार पण आणि संघटनेत पण. त्याच्यामुळे यांना महिलांबद्दल मनात आदर नाही किंवा प्रेम नाही किंवा आस्था नाही हे दिसतंय त्यांच्या कृतीमध्ये. काही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, कुठेतरी घाबरताय का सरकार की सरकार पडेल म्हणून आता 14 फेब्रुवारी तारीख दिलेली आहे अपात्रतेची? हे सरकार फक्त ईडी सरकार म्हणजे टेलिव्हिजनवर येणे, धमक्या देणे आणि तुमच्याकडून येतं हे माझं म्हणणं नाही, हे सगळे रेकॉर्ड करून ठेवा. कारण का माननीय बच्चूकडून त्यांना तर मी शुभेच्छा देते, कारण कालच त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, कालही त्यांना शुभेच्छा दिल्या, फोन केला, सगळं केलं. पण मी माननीय बच्चूकडूनचेही मनपूर्वक आभार मानते, कारण का त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आज हे सरकारमधले आमदार कुठेही गेले तर लोक त्यांना म्हणतात 50 खोक्यांचा आमदार आला. आणि हे पुन्हा मी रेकॉर्डवर सांगते की हे मी म्हणलेले नाही, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे की ह्या सरकारमधल्या आमदारांना 50 खोक्याचा आमदार म्हणतात. सगळ्यांनी नक्की रेकॉर्ड केलं आहे, कारण का मी खोटं बोलत नाही आणि कुणावरही खोटे नाटे आरोप करत नाही. मी तुमच्या टी व्हीवर जे बघते किंवा वर्तमानपत्रात वाचते, त्यामुळे हे 50 खोक्यांचं सरकार आहे असं चॅनलवर मी ऐकलेलं आहे. आणि मलाही वेदना झाल्या, कारण 50 खोक्याचे आमदार जेव्हा म्हणले जातात किंवा 50 खोक्याचं सरकार जेव्हा म्हणलं जातं, हा अपमान हा फक्त त्यांचा नाही पण उभ्या महाराष्ट्राचा. देशामध्ये सगळ्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातले आमदार 50 खोके घेतले की टिकाऊ आहेत, हे दुर्दैव आहे. याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आपली बदनामी होती. राज्य में मंत्रिमंडल का विस्तार नहीं हो रहा है तो आप इसे किस तरह देखते हैं? इनका अपयशी देखती हूँ. एक एक मिनिस्टर 6 डिपार्टमेंट लेके बैठा है, काम नहीं हो रहा है, आंदोलन हो रहे हैं, महंगाई बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रही है, कौन है इसके लिए जिम्मेदार? ईडी सरकारी तो है. भाजपा तो मिशन बारामती किती यशस्वी हो. आता ते 2024 ज्या दिवशी रिझल्ट लागेल लोकसभेचा आणि विधानसभेचा त्या दिवशीच मी सांगू शकतो. शिंदे गटाच्या नागरिकांमध्ये वाद झाला होता, म्हणजे सदा सावरकरांच्या बंदुकीतून गोळी सुटली होती असं निष्पन्न झालेलं आहे. आता ते वाद त्यांच्या गुन्ह्यांची वाढवणं शक्य मला माहिती नाही. माझा होम डिपार्टमेंटवर विश्वास आहे, त्याच्यामुळे खूप अपेक्षेने आपण सगळ्यांनी आदरणीय माननीय देवेंद्रजींनी पक्षपात करू नये आणि जे निर्णय नियम लागू आहेत. कारण का कसं असतं, भारतीय जनता पक्षाकडे खूप सुंदर वॉशिंग मशीन, कोणी विरोधात असला की तो वाईटच असतो. मी तो भारतीय जनता पक्षात गेला की त्या वॉशिंग मशीनमध्ये साफ होऊन त्याला सगळं माफ असतं. ह्या आणि ह्या डेटा बेस पुन्हा ह्या गोष्टी मी वर्तमानपत्र आणि टी व्ही चॅनल्सवरच पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते कुठल्या बाजूला आहेत, त्याच्यामुळे त्यांना किती नियम कायदे लागतात हे माहिती नाही. विरोधक असला तर खोट्या केसेस पण चालतात, आणि त्यांच्या बाजूनी असला तर खरं केलेलं असलं तरी सपून माफ. ताई चित्रवाघ आणि उर्फी जावेद याच्यामध्ये धाड पडली, ईडीची धाड पडली. मला काय करणार,
माझं म्हणणं असेल जरी धाड असलं किंवा काही असलं तरी आमची कुठल्याही इन्क्वायरीला पूर्णपणे सहकार्याची भूमिका काल होती, आज उद्या ताई चित्रावाघ आणि उर्फी जावेदमध्ये जे वादंग सुरू आहे तर असं वाटत नाही का महाराष्ट्रामध्ये दुसरे महिलांचे प्रश्न नाही हे प्रश्न घेऊन चित्रावाघ समोर येत आहेत? मला खरं ह्या विषयाबद्दल वाचन माझं कमी आहे त्याच्यामुळे मला फारशी माहिती नाही या विषयाची. थँक्यू.